परीक्षेमध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात आणि ती कसे सोडवायचे, या ठिकाणी एक उदाहरण आहे 3500 चे 25% किती, 3500 चे 25% किती। मग या ठिकाणी आपण सूत्राचा वापर न करता काही ट्रिक्स वापरून हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा ते पाहू। तर पहिल्यांदा एक लक्षात घ्यायचं की ज्या उदाहरणामध्ये टक्केवारीच्या सा ची चे च्या हे शब्द वापरलेले असतात त्या ठिकाणी आपल्याला गुणाकाराचं चिन्ह वापरायचं आहे। तर मग चला पाहू कसं सोडवायचं। तर पहिल्यांदा 3500 चे म्हटल्यावर काय गुणाकार, त्यानंतर 25% म्हणजे 100, आपण मगाशी पाहिले की 100% मग या ठिकाणी आता या दोन संख्येचा गुणाकार आहे 100 आहे। तर आपण या ठिकाणी असं करू की 25 ने 100 ला भाग जातो, मग चला तर भाग देऊ 25 एक 25 25 चो 100। मग बघा 3500 × 1 आहे, पण 3500 × 1 म्हणजे 3500 ÷ 4। यानंतर आपण या 4 ने 3500 ला भागाकार करायचा आहे, 4 × 4 = 32, 2 उरले झाले 30, 4 × 7 = 28, 2 उरले झाले 20, 4 × 5 = 20, म्हणजेच आपलं उत्तर किती आलं 875। म्हणून 3500 चे 25% किती 875। तर पहा या ठिकाणी आपण कोणत्याही सूत्राचा वापर न करता एका ट्रिक्सच्या सहाय्याने या ठिकाणी आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे। त्याच पद्धतीनं अशा प्रकारचे दशांश स्वरूपातलं जे उदाहरण असतं ते पण कसं सोडवायचं पाहू। तर बघा सेम प्रोसेस आपल्याला तीच वापरायची आहे, 25.4 चे म्हटलं गुणाकार आला 1.5% म्हणजे आपले झाले 100। आता बघा ज्यावेळेस आपल्याला टक्के काढायचे किती टक्के काढायचे, तर आपल्याला पहिल्यांदा दशांश या ठिकाणावर मिळवले पाहिजे। मग दशांश मिळवण्यासाठी काय करायचं, या ठिकाणी बघा दशांशानंतर एक अंक आहे, मग दशांश जर उघडायचा असेल आपल्याला तर या दशांश उघडून या ठिकाणी आपल्याला 1 0 वाढवावा लागेल, म्हणजे या ठिकाणी आपण दशांश गेला आणि या ठिकाणी राहिले 15। त्याच पद्धतीने इकडे पण तीच पद्धत वापरायची, हा दशांश उघडायचा या ठिकाणावरून आणि परत या ठिकाणी 1 0 द्यायचं। ओके, त्यानंतर पुढची स्टेप पहा, तर आपल्याला या दोन संख्यांचा आता गुणाकार करायचा आहे, 254 × 15, 15 × 60 0 ×4 = 6, 15 × 5 = 75, 75 × 6 = 81, 81 ला 1 ×4 = 8, 15 × 30 आणि 8 किती झाले 38 झाले, भागिले 10000। जशाच्या तसे आपले छेद जो आहे तो आपल्याला जशाचा तसा घ्यायचा आहे। यानंतर बघा आता आपलं दशांश स्वरूपात आपल्याला याचं टक्केवारी येणार आहे, शेकडेवारी येणार आहे, तर मग ती कशी करायची। आता 1 च्या पुढे आहेत आपले 4 0, 1 च्या पुढे किती 4 0, तर आपल्या या संख्येच्या 4 अंकांच्या नंतर आपल्याला दशांश द्यायचा आहे। मग पाहू वरचा 0 ला 0 घेतला, दुसऱ्या स्थानावर आहे 1, दुसऱ्या स्थानावर आहे 1, तिसऱ्या स्थानावर आहे 8 आणि चौथ्या स्थानावर आहे 3, 4 स्थान झाल्यानंतर आपल्याला दशांश द्यायचं आहे आणि दशांशा इकडे आपल्याला 0 दिला म्हणजेच ते झालं 0.3810, म्हणजेच आपल्याला उत्तर येतं आपलं 0.381। दशांशा पुढे 0 ला 0 दिला किंवा नाही दिला तर काही फरक पडत नाही, म्हणून आपलं उत्तर असं आलं की 25.4 चे 1.5% म्हणजेच आपले 0.381। तुम्हाला हा घटक नक्कीच आवडला असेल, धन्यवाद।